नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत अळूवडी तुम्ही म्हणाल अळूवडी तर आम्हाला पण बनवता येते पण माझ्या या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने तुम्ही देखील ही अळूवडी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे लहान मुलांना शक्यतो अळूवडी खायला आवडत नाही पण माझ्या या पद्धतीने तुम्ही जर का अळूवडी बनवली तर लहान मुले मागून मागून अळूवडी खातील अशी खात्री आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात अळूवडी वडी बनवण्यासाठी इथं मी दहा अळूची पानं घेतलेली आहे ही पानं आपल्याला फ्रेश वापरायची आहे वडी बनवण्यासाठी तर ही पानं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत त्यानंतर या पानांचे देट आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर टोटल दहा पानं मी अळूची घेतलेली आहेत तर सुरुवातीला पाच ते सहा पानं मी कट करण्यासाठी घेत आहे हे पहा या पद्धतीने तर या पानांना अशा पद्धतीने आपल्याला काप मारून घ्यायचे आहेत चाकूच्या मदतीने पानांना काप मारल्यानंतर आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने चाकूने जेवढं शक्य आहे तेवढं बारीक चिरून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं ही आळूची पानं आहेत ती बारीकसर अशी चिरून घ्यायची आहेत हे पहा अर्धे पानं आहेत ते मी अगदी बारीक अशी चिरून घेतलेले आहेत उरलेली पानं देखील मी याच पद्धतीने बारीक चिरून घेणार आहे चला तर मग मी याच पद्धतीने सर्व पानं सर आहेत ते कट करून घेते चिरून घेते तर इथं सर्वच पानं आहेत ती अगदी बारीकसर अशी चिरून घेतलेली आहेत पुढच्या कृतीकडे ओळूयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेत आहे त्यामध्येच आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत चवीनुसार कमी जास्त करू शकता दोन आदरकचे तुकडे घालायचे आहेत एक चमचा जिरे घालायचं आहे अर्धा चमचा ओवा घालत आहे आता हे आपल्याला मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे मी हे वाटून घेतलेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळयात इथं एका परातीमध्ये एक वाटी भरून इतकं पीठ घालत आहे का बेसनपीठालाच बेसन काही जण चणा डाळीचं पीठ असंही म्हणतात पाव वाटी मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे अळुवळी छान अशी खुसखुशीत होते बनवून घेतलेलं वाटण घातलं पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि दोन चमचा पांढरे तीळ घातले चवीकरता एक चमचा मीठ घातलेला आहे फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे या ठिकाणी मी पाव वाटी इतकं चिंचा आणि गुळाचा कोळ घेतलेला आहे चिंच गुळाचा कोळ बनवण्यासाठी लिंबाच्या आकाराचा गूळ आणि लिंबाच्या आकाराची चिंच घेऊन एकत्रित असा याचा कोळ बनवलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेली अळूची पानं देखील आपण यामध्ये घालूयात आता हे सर्व व्यवस्थित असं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मिक्स करत असताना आपल्याला पाणी घालायचं नाही मिक्स करून झाल्यानंतर आपण आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत हे पहा पाणी न घालता हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये जास्त पाणी घालण्याची आवश्यकता नाही अगदी थोडंसंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे कारण आपण चिंच गुळाचा कोळ देखील यामध्ये घातला आणि अव... हे जे पानं आहेत आपली आळूची त्याला थोडंसं मॉइश्चर आहे त्यामुळे देखील पाण्याचं प्रमाण जास्त लागणार नाही त्यामुळे अगदी थोडंसं पाणी लावून मी हे पीठ आहे ते अशा प्रकारे घट्टसर असं मळून घेतलेलं आहे अगदी मऊसर असं आणि घट्टसर अशा प्रकारचं हे पीठ आहे ते मळायचं आहे आणि हे पहा या पद्धतीने या पिठाचे आपल्याला रोल बनवायचे आहेत तर या सर्व पिठाचे मी दोन रोल बनवून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तुम्हाला जर का रोल बनवायचे नसतील तर हेच पीठ तुम्ही मोदक उकडायच्या चाळणीमध्ये थापून देखील घेऊ शकता त्याने देखील तुम्ही वड्या पाडू शकता पण मी या पद्धतीने याचे रोल बनवून घेतलेले आहेत कारण याच्या वड्या पाडायला सोपं जातं चला पुढच्या कृतीकडे ओळयात इथं गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे अशा प्रकारच्या चाळणीला आतल्या बाजूने तेल लावायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला हे रोल आहेत ते ठेवायचे आहे झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे रोल छान असे वाफलून घेऊयात इथं बघू शकता रोल छान असे वाफरलेले आहेत बोटांना अजिबात पीठ चिकटलं जात नाही म्हणजे रोल छान असे वाफरलेले आहेत थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे रोल आहेत ते अगदी छान असे तयार झालेले आहेत आता आपण चाकूने कट करून घेऊयात त्यासाठी आपल्याला चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मीडियम साईजमध्ये आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे जास्त जाड नको या वड्या आप आपल्याला किंवा जास्त पातळही नको अगदी मीडियम साईजमध्येच आपण या वड्या आहेत त्या कट करून घेऊयात हे पहा या पद्धतीने चला तर मग मी दोन्ही रोलच्या वड्या आहेत त्या अशा पद्धतीनेच कट करून घेते ही अळूवडी बनवण्यासाठी अतिशय सोपी आहे खाण्यासाठी तर अतिशय टेस्टी लागते लहान मुलांना जर का अळूवडी आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवा आणि त्यांना खायला द्या तर लहान मुलं इथून पुढं अळूवडी खायला लागतील अशी मला खात्री आहे कारण माझा मुलगा लहान आहे तो अजिबात अळूवडी खात नव्हता तर मी या पद्धतीने त्याला करून दिल्यानंतर तो सारखा मम्मी वडी बनव असं म्हणत असतो हे पहा या पद्धतीने मी अळूवडी आहे ती कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा वड्या तयार झालेल्या आहेत चला आता ह्या वड्या आपण तेलामध्ये तळून घेऊयात तुम्हाला जर का ह्या वड्या तळायच्या नसतील तर तुम्ही थोड्याशा तेलामध्ये शालो देखील करून घेऊ शकता किंवा काहींना जास्त तेलकट खायचं नसेल तर या उकडलेल्या वड्या तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा तोंडी लावू शकता हे पहा तेल कडकडीत गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये वड्या घालायच्या आहेत आता अलटून पलटून आपण ह्या वड्या आहेत त्या छान अशा तळून घेऊयात देखील मी तुम्हाला पालकवडी बनवून दाखवलेली होती ती पालकवडी तुम्हा सर्वांना खूपच आवडलेली आहे तुम्ही सर्वांनी खूप छान छान कमेंट्स केल्या आणि देखील केलेल्या आहेत त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभारी आहे हे पहा या पद्धतीने आपण अलटून पलटून ही अळवडी तळून घेऊयात या पावसाळ्यामध्ये दे देखील तुम्ही ही अळवडी नक्की ट्राय करा गरमागरम अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत बनवून तयार होते अळूवडीची एक बॅच मी छान अशी तळून घेतलेली आहे बघा कलर तर अतिशय सुंदर आलेला आहे आणि अतिशय खुसखुशीत अशी टेस्टी आपली अळूवडी बनवून तयार आहे दुसरी बॅच देखील मी अळूवडीची तळणार आहे त्यासाठी पुन्हा एकदा कढईमध्ये तेल आहे ते गरम करायचं कारण पहिल्यांदा आपण अळूवडी तळल्यानंतर तेल कड़ तर, आहे ते थोडंसं थंड होतं कारण गॅस लो टू मिडियम ठेवला होता तेल कडकडीत गरम केल्यानंतर परत आपल्याला अळूवड्या यामध्ये तळण्यासाठी घालायच्या आहेत तर ह्या अळूवड्या आहेत त्या तुम्ही फ्रीजमध्ये देखील आठवडाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाहीत पण इतक्या छान होतात की एका दिवसातच त्या अळूवड्या फस्त होतील किंवा संपतील अशी खात्री आहे आठवडाभर राहणार देखील नाहीत तर जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही अशा ह्या अळूवड्या तळून खाऊ शकता पावसाळ्यामध्ये ही गरमागरम अळूवडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी या चॅनेलवरती अपलोड करत असते हे पहा दोन बॅचेस मी अळूच्या तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता अतिशय खमंग खुसखुशी तिथं आपली अळूवडी बनवून तयार आहे चला तर मग व्हिडिओला लाईक करा